सांगलीत पुष्करात चौक येथे असणाऱ्या एका बारच्या काउंटरमध्ये ठेवलेली 52,000 रोकड कोणाचंही लक्ष नसल्याचं पाहून या ठिकाणी काम करणाऱ्या कामगाराने लंपास केली. सदर चोरीची घटना ही मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नटराज बारमध्ये घडली आणि या प्रकरणी कृष्णाप्पा शिवाप्पा पुजारी वयवर्ष 59 राहणार विजयनगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरी करणाऱ्या संशयित वेटर प्रसाद निवृत्ती काटे राहणार चंदूर जिल्हा कोल्हापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कृष्णाप्पा पुजारी यांचे शहरातील पुष्कराज चौक येथे हॉटेल नटराज बार आहे. या ठिकाणी संशयित प्रसाद काटे हा वेटर म्हणून काम करत होता. मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 12:15 दरम्यान संशयित काटे यांनी कोणाचंही लक्ष नसल्याचं बघून बारच्या कॅश काउंटरमध्ये ठेवलेली 52,000 रुपयांची रोकड हातोहात लंपास करत चोरून नेली. सदर चोरीची घटना सायंकाळी निदर्शनास येताच कृष्णाप्पा पुजारी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित काटे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.